सप्टेंबर 1953 ला नागपूर करार झाला आणि या नागपूर करारात ऐलान केलं की शुरू हुई है जंग हमारी, लड़ेंगे जीतेंगे कटेंगे मगर हटेंगे नहीं, लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळवून राहू, विदर्भाचं स्वतंत्र राज्य मिळवल्याशिवाय राहणार नाही। नमस्कार, मी ॲडव्होकेट वामनराव चटप, विदर्भ राज्य आंदोलन समितीचा अध्यक्ष। मी विदर्भाच्या प्रश्नाबद्दल आणि विदर्भाच्या मागणीबद्दल पूर्व इतिहासासह विदर्भ राज्य होणं का काळाची गरज आहे ही भूमिका आपल्या समोर मांडणार आहे। स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी ही 1905 सालापासून असून त्याला जवळजवळ 117 वर्ष झाली आहे। काँग्रेस पक्षाने 1920 1947 दोन्ही वेळेला राष्ट्रीय अधिवेशनात स्वतंत्र विदर्भ राज्यांची पारतंत्र्यात असताना मागणी लावून धरली। 1938 साली मध्यप्रांत आणि बेरारच्या विधानसभेनेही एकमताने स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणीचा ठराव पास केला। त्यानंतर केंद्र सरकारने धार आयोग, JVP कमिटी, PSNMA समिती या समित्या तयार केल्या, तसेच पहिला राज्य पुनर्रचना आयोग 1953 साली केला आणि त्यातही त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी मान्य केली। आणि एवढंच नव्हे तर विदर्भ राज्य झाल्यास ते शिल्कीचं आणि सक्षम राज्य होईल अशी शिफारस केली होती। विदर्भातील जनता मराठी भाषिकांच्या राज्यात जाण्याचे मुख्य कारण 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार झाला आणि या नागपूर करारात काही अभिवचनं विदर्भातल्या जनतेला दिली होती। त्यात विदर्भातील तेव्हाची लोकसंख्या 23% म्हणून मराठी राज्याच्या अर्थसंकल्पात 23% निधी विदर्भाला दिला जाईल, 23% नोकऱ्या विदर्भातील पोरांना दिल्या जाईल, 23% विदर्भातल्या वकिलांमधले न्यायाधीश केले जातील, 23% तज्ज्ञ शिक्षणामध्ये तंत्र शिक्षणामध्ये विदर्भातल्या पोरांना प्रवेश दिला जाईल आणि 23% मंत्री हे विदर्भातले केले जातील। या तऱ्हेने या नागपूर करारानंतर 1956 साली घटनेत घटना दुरुस्ती केंद्र सरकारने केली आणि घटनेला 371(2) हे कलम जोडलं आणि त्यामध्ये केंद्र सरकार मागास भागासाठी, उदाहरणार्थ विदर्भ, मराठवाडा, कच्छ आणि सौराष्ट्र अशा मागास भागासाठी वैधानिक विकास मंडळ निर्माण करेल आणि त्यांना लोकसंख्येच्या आधारावर निधी शिवाय त्याच्या निधीचं अलॉकेशन, त्यावरचं सुपरविजन, नियंत्रण आणि अंमलबजावणी जबाबदारी घटनात्मक प्रमुख म्हणून महामहिम राज्यपालावर टाकली जाईल हेही कबूल केलं। काँग्रेसनी ठराव केल्यानंतर सुद्धा राज्य दिलं नाही, विदर्भातील जनतेची फसवणूक केली। आपण 56 साली घटनादुरुस्ती झाली, 1/11/56 आपण द्विभाषिक मुंबई राज्यात गेलो, 4 वर्ष द्विभाषिक मुंबई राज्यात राहून 1 मे 1960 मराठी भाषिकांचं राज्य झालं। केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करूनही 1956 ते 1994 अशी 38 वर्ष वैधानिक विकास मंडळ निर्माण केली नाही, त्यामुळे त्याचा दुष्परिणाम असा झाला की जे म्हणून वैधानिक विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य होते ॲडव्होकेट मधुकरराव किमतकर यांनी 15 साली एक पुस्तिका काढली जी 21 वर्ष या वैधानिक विकास मंडळाचे सदस्य होते आणि त्यात त्यांनी सांगितलं की विदर्भाला सिंचनाचे 60,000 कोटी कमी मिळाले, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, पिण्याचं पाणी, उद्योग, ऊर्जा, आदिवासी विकास, समाज कल्याण, रस्ते, ग्राम विकास याचे 15,000 कोटी असे 75,000 कोटी रुपये कमी मिळाले आहे। आणि एक निश्चित आहे की त्यासाठी दांडेकर समिती आली, अनुशेष सांगणारी फॅक्ट फाइंडिंग कमिटी नंतरची जी म्हणून बॅकलॉग आणि बॅकलॉग संबंधातली समिती आली, त्या सगळ्यांनी शिफारसी केल्या पण त्या तो निधी काही मिळाला नाही। एक गोष्ट सरळ आहे की भारतीय जनता पक्षाने 1997 साली भुवनेश्वरला राष्ट्रीय अधिवेशनात ठराव पारित केला की आम्ही छोट्या राज्याच्या बाजूचे आहोत, जर आम्ही दिल्लीत सत्तेत आलो तर विदर्भाचं राज्य करू। त्यानंतर गडकरी साहेबांनी 14 निवडणुकीच्या आधी विदर्भवाद्यांना आम्ही दिल्लीत सत्तेत आलो तर विदर्भाचं राज्य करू असं लेखी आश्वासन दिलं आणि
4 मार्च 2010 पासून तेव्हाचे महाराष्ट्राचे भाजपचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार आणि फडणवीस जी यांनी आमगाव ते खामगाव बेंबीच्या देठापासून विदर्भाचा जागर केला आणि केंद्रात सत्तेत आल्यानंतर 14 ते 19 आणि 19 ते आजतक आहेत त्यांनी विदर्भाचं राज्य निर्माण केलं नाही आणि भाजपानेही विदर्भातल्या जनतेचा विश्वासघात केला आहे. आज 4 वर्ष द्विभाषिक मुंबई राज्यात राहून 62 वर्ष मराठी भाषिकाच्या राज्यात राहून आमच्या वाट्याला 75,000 कोटीचा अनुशेष आला. त्यामुळे आमचे सिंचनाचे 131 प्रकल्प पूर्ण झाले नाही, 14 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आली नाही. मग आमच्या वाट्याला काय आलं तर या सिंचनाच्या अनुशेषाचा दुष्परिणाम पूर्व उत्तर नक्षत्रातला पाऊस पडला नाही की ज्याला वराड सोन्याची कऱ्हाड किंवा कुऱ्हाड म्हणतो अशा पश्चिम विदर्भात अमरावती विभागात गेल्या 12 वर्षात अमरावती विभागाबरोबर वर्धा जिल्ह्यात 12 वर्षात कर्ज फेडू शकत नाही. शेवटच्या पाण्याने पीक गेलं. सक्तीच्या जप्तीच्या वसुलीची नोटीस आल्यावर शेतकरी जगात समाजात नातलगात गावात लाज जाईल म्हणून आत्महत्या करू लागले. 12 वर्षात 35,000 शेतकऱ्यांनी विदर्भात आत्महत्या केल्या आहे. दुसरा महत्वाचा भाग असा की विदर्भात 6,300 मेगावॅट वीज तयार होते. ही सर्व औष्णिक वीज आहे. त्यापैकी विदर्भात 2200 मेगावॅट दिली जाते. 4,100 मेगावॅट वीज बाहेर जाते आणि ही वीज दूर नेल्यामुळे ती क्षीण होते, तिची चोरी होते आणि सगळा TDL लॉसेसचा भार वा भार वीज वहन कर वीज मापन कर हे सगळे विदर्भातल्या जनतेच्या वाट्याला येतात. आणि विदर्भात 58% शेती पंपाचा अनुशेष आहे. ज्या पुणे जिल्ह्यात 1 युनिट वीज तयार होत नाही तिथे 2409 युनिट एका हेक्टरला वीज वापरली जाते आणि विदर्भामध्ये केवळ 975 युनिट ही वीज एका हेक्टरला वापरली जाते. आणि या दृष्टीने जर आपण पाहिलं तर ही सर्व औष्णिक वीज असल्यामुळे आमच्याकडे प्रदूषण होतं आणि चंद्रपूर जिल्हा हा देशातला 1 नंबरचा प्रदूषित जिल्हा आहे. आणि 4 वर्षाआधी हरियाणा आणि दिल्लीची हृदयरोग तज्ज्ञांची टीम येऊन गेली आणि त्यांनी सांगितलं की प्रदूषण 4-5 वर्षात नियंत्रणात आले तर आलं नाही तर देशात सगळ्यात जास्त हृदयरोगी चंद्रपूर जिल्ह्यात मिळतील, विदर्भात मिळतील आणि आमच्या वाट्याला सगळे श्वासोच्छवासाचे अस्थमा दमा TB असे सगळे रोग आले. तीसरा महत्वाचा भाग असा की मराठी राज्य झाल्यावर राज्य सरकारने एक औद्योगिक परिसर तयार केला. तो आहे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि नवी मुंबई. आणि सगळी तज्ज्ञ शिक्षण घेतलेल्या पोरांसाठी कारखान्यांमधली नोकरी ती याच इंडस्ट्रीयल कॅरिडॉरमध्ये आहे. त्यामुळे आमची सगळी पोरं सुना जावई लेकी नातू नातसुना या नोकरीसाठी बाहेर गेल्या. त्याचा दुष्परिणाम काय असेल तर याचे 3 दुष्परिणाम आहे. 1, पुण्याच्या माणसाचं दरवेळी उत्पन्न 1,40,000, मुंबईच्या माणसाचं 1,53,000, नाशिकच्या माणसाचं 93,000 आणि गडचिरोलीच्या माणसाचं केवळ 48,000-4,000 रुपये महिना. त्यामुळे सगळ्यात जास्त कुपोषण बालकांचं किंवा गर्भार मातांचं, कारण 4,000 रुपये महिन्यात कोणताही बाप आपल्या पोरांना कोणताही नवरा आपल्या गर्भार बायकोला चांगल्या कॅलरीचं चांगल्या प्रोटीनचं अन्न खिलवू शकत नाही. म्हणून दरवर्षी 2,000 ते 13,000 बालक आणि गर्भार माता मग त्या गडचिरोली जिल्ह्यात आहे, मेळघाटमध्ये आहे, धारणीमध्ये आहे, चिखलदऱ्यात आहे, जीवतीत आहे, झरीत आहे, मोताळ्यात आहे, मरण कुपोषणाने मरण पावतात. महत्वाचा भाग दुसरा भाग असा की इंडस्ट्रीयल कॅरिडॉर तिकडे केल्यामुळे 26 पैकी 23 खनिज आणि दाट जंगल आपल्याकडे असतानाही आमच्याकडे 26 पैकी 23 खनिजापैकी 2 खनिजावर उद्योग आले. 1, कोळशावर वीज आणि लाईमस्टोनवर सिमेंट. कागदावर आधारित गवत बांबू आणि सालई सळवून कागदाचा उद्योग आला. अजूनही 21 मिनरलवर काही उद्योग आले नाही. यामुळे एक गोष्ट सरळ आहे की जो म्हणून नक्षलवाद महाराष्ट्रात आहे त्यात तो 6 जिल्ह्यात आणि 38 तालुक्यात आहे. त्या 6 जिल्ह्यापैकी 1 नांदेड जिल्हा आणि 1 किनवट सोडला तर 5 जिल्हे विदर्भातले असून 37 तालुके विदर्भातले आहे. आतापर्यंत नक्षलवाद्यांच्या गोळीपुढे मरणारे पोलीस किंवा पोलिसांच्या गोळीपुढे मरणारे नागरिक किंवा मध्ये असलेले सामान्य नागरिक ज्यांची संख्या 1,028.
भारतीय समाजात इस्पेशली कोणत्याही जातीत कोणत्याही धर्मात हुंड्याशिवाय पहिलं लग्न होत नाही. आणि चौथा महत्वाचा भाग असा की 2008 साली केंद्र सरकारने आणि संसदेने सीमांकनाचा कायदा केला, मतदार संघाची पुनर्रचना केली. आणि त्यात आम्ही पाहिलं की 2009 निवडणुकीत विदर्भातले 4 आमदार कमी झाले. मग तो मंगरुळपीर मतदारसंघ असेल, दारव्हा असेल, लाखांदूर असेल किंवा वडगाव असेल, हे 4 मतदारसंघ लोकसंख्या कमी झाल्यामुळे कमी झाले. आणि वाशिमचा लोकसभेचा एक मतदारसंघ कमी झाला आणि वाशिम आणि यवतमाळ असा 2-in-1 मतदारसंघ लोकसभेचा तयार झाला. म्हणजे आम्ही या सगळ्या दृष्टीने विचार केला, आम्ही 62 वर्ष मराठी भाषिकात राहून क्या पाया क्या खोया म्हटलं तर गाट का भी खोया राम को भी न पाया, तीर्थ का पुण्य मेरे हात न लगा अशी स्थिती आहे. आमचा भरून निघणार अनुशेष भरून निघण्यासारखी परिस्थिती आहे का? यावर्षीचं महाराष्ट्राचं चालू आर्थिक वर्षाच्या बजेट महसुली उत्पन्न आहे 4,03,000 कोटी आणि वर्षाचा खर्च भागवण्याकरता लागतात 4,27,000 कोटी. राज्याचा अर्थसंकल्प 24,353 कोटी रुपये तुटीचा असून राज्यावर कर्जाचा लायबिलिटीचा आणि थकमीचा बोजा हा जवळजवळ 6,60,000 कोटीचा आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग यासाठी भूसंपादित केल्या आहेत, त्यांना नुकसान भरपाईची रक्कम देण्याकरता राज्य सरकारने MSRDCला 65,000 कोटीचं कर्ज उभं करून द्यायचं आणि त्यासाठी थकमी द्यायचा निर्णय घेतला. म्हणजे कर्जाचा बोजा पुन्हा वाढलाय. तर राज्य कर्जाच्या बोजाखाली दबल्यामुळे, दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्यामुळे त्याचे दुष्परिणाम काय असेल तर गेल्या 9 वर्षापासून राज्यात अनुकंपा तत्वाची नोकर भरती बंद आहे. 8 वर्षापासून वर्ग 3 वर्ग 4 ची नोकर भरती आहे आणि बंद आहे. आणि 4 मे 2020 पासून सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग वगळता सगळ्या विभागातली नोकर भरती बंद आहे. आणि राज्यामध्ये पगार द्यायची सोय नाही म्हणून 2,57,000 जागा वेगवेगळ्या खात्याच्या रिक्त आहे. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात 31 मार्च 2021 पर्यंत बेरोजगारांची संख्या होती 45 लाख. कोरोनाच्या काळात बेरोजगार झालेले 1,500 कारखाने बंद झाल्यामुळे बेरोजगार झालेल्या रोजगार गमावलेल्या युवकांची संख्या आहे 21 लाख. आज महाराष्ट्रात 66 लाख बेरोजगार आहे. त्यात विदर्भातले 14 लाख बेरोजगार असून नागपूर कराराप्रमाणे विदर्भातल्या पोरांचा नोकऱ्यांचा 2,47,000 अनुशेष अजूनही शिल्लक आहे. मग या परिस्थितीमध्ये राज्य निर्माण करायची प्रक्रिया पूर्ण आहे, तयार आहे. राज्य झालं तर आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे. नागपुरात काही नवं इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही. आज राज्याची घोषणा झाली तर ताबडतोब 24 तासाच्या झेंडावंदन होऊ शकतं. नागपूर 0 माईलवर आहे. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सगळ्या सुपरफास्ट ट्रेन आहे. बसेस इंटरस्टेट कनेक्टेड आहे. विमानाची सोय देशभर पोहोचणारी आहे. राज्यमार्ग, राष्ट्रीय मार्ग, राष्ट्रीय महामार्ग 6 आणि 7 आहे. आणि एक नवा राष्ट्रीय महामार्ग आता नांदेडमधून तो प्रतापपूर ओरिसापर्यंत 650 किलोमीटरचा जातो आणि हा सगळ्या नक्षल झोनमधून जातो. आणि या सगळ्या दृष्टीने विदर्भाचं स्वतंत्र राज्य झालं पाहिजे. जे लोक म्हणतात विदर्भाचं राज्य सक्षम नाही, सिल्कीचं नाही, जे लोक म्हणतात मराठी भाषिकाची 2 राज्य होऊ देत नाही, जे लोक म्हणतात की लोकांची मागणी नाही, त्याला आम्ही प्रयोग केले. आम्ही 4 जिल्ह्यांमध्ये मतदान घेतलं आणि 20 जानेवारी 2010 आम्ही विदर्भात हडताळ पाडला. एकही टपरी सुरू नव्हती. हा जनतेचा सहभाग आहे. आम्ही पहिलं मतदान घेतलं अमरावतीला. 87% लोकांनी म्हटलं विदर्भ पाहिजे. दुसरं मतदान घेतलं नागपूरला. 92% लोकांनी म्हटलं विदर्भ पाहिजे. तिसरं मतदान घेतलं चंद्रपूरला. तिथे 95% लोकांनी म्हटलं विदर्भ पाहिजे. आणि चौथं मतदान घेतलं ते यवतमाळ वाशिमच्या खासदारापैकी यवतमाळच्या मतदारसंघात. तिथे 97% लोकांनी म्हटलं आम्हाला विदर्भ पाहिजे. ही जनतेची मागणी आहे. दुसरा महत्त्वाचा भाग असा की जे म्हणतात दोन मराठी भाषिकाचे 2 राज्य होऊ देणार नाही, जर एकाच ठाकरे परिवारात मराठी भाषिकांचे 2 पक्ष आता फुटल्यावर अब कडे असे झालेले 2 अजून विभागीत गट जर मराठी भाषिकांचे 2-2, 3-3 राजकीय पक्ष राहू शकतात
तर मराठी भाषिकांचे दोन राज्य का राहू शकत नाही. आणि म्हणून काही लोक असं म्हणतात तुम्हाला चार चार मुख्यमंत्री दिले, पण एक गोष्ट सरळ आहे, आमचे 66 आमदार होते त्याचे 62 झाले, 11 खासदार होते त्याचे 10 झाले, आणि महाराष्ट्राच्या असेंब्लीत 288 आमदार, एक अँग्लो इंडियन, 289, त्यापैकी सरकार बनवायला 145 लागतात. विदर्भातले 62 एका पक्षाचे आले तरी सरकार बनवू शकत नाही, त्यांना बाकी भागातील आमदारांची मदत लागते. आणि अशा परिस्थितीत विदर्भातले मुख्यमंत्री झाले तरी दबाव मोठा विदर्भाच्या बाहेरच्या आमदारांचा असतो, आणि मुख्यमंत्र्यांची अवस्था कठपुतली करे भी तो क्या डोर किसी ऊपरवाले के हाथ आहे अशी होते, त्यामुळे याही म्हणण्यात काही तथ्य नाही. शिवसेना किंवा मनसे म्हणते की विदर्भ मराठी भाषिकाच्या राज्यासाठी 105 हुतात्मे झाले, आम्हाला त्या हुतात्म्याबद्दल आदर आहे, पण ते हुतात्मे मुंबई राजधानी राहावी यासाठी झाले, विदर्भ सोबत राहावा यासाठी झालेले नाही, ही आपण तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि या सगळ्या दृष्टीने म्हणून जे म्हणतात ते राज्य सक्षम नाही, त्यासाठी आम्ही प्रति विधानसभेत 2 अर्थसंकल्प मांडले. माझे ज्येष्ठ सहकारी प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले साहेबांनी 14-15 अर्थसंकल्प मांडला. जर हे राज्य 14-15 झालं असतं तर 14-15 साली विदर्भाचं सगळ्या मार्गाचं उत्पन्न हे 41,510 कोटी होतं. त्याच सरांनी एकाही नव्या पैशाचा नवा कर लावला नाही, 20% विजेचे दर कमी केले, तरीही खर्च 41,400 कोटी होता, म्हणजे 110 कोटी रुपये सिल्कीचं बजेट होतं. 17-18 दुसरा अर्थसंकल्प खांदेवाले सरांनी मांडला, तेव्हा विदर्भाचं सगळ्या मार्गाचं उत्पन्न 13,000 कोटींनी वाढून 54,040 कोटी झालं, आणि सरांनी त्यातही नवे कर लावले नाही, विजेचे दर 20% कमी केले, तरीही खर्च 52,380 कोटी होता, म्हणजे 1,660 कोटी रुपये शिल्कीचं राज्य झालं असतं. दुसरा महत्वाचा भाग असा की जर हे राज्य झालं तर एकट्या विजेतून तुम्ही 6,300 मेगावॅट वीज विदर्भ तयार करतो, 2,200 मेगावॅट वापरतो, 4,100 मेगावॅट बाहेर जाते, ज्याला मागेल त्याला वीज दिली, शेतीला मोफत दिली, काही सेक्टरला घरगुती वापराला निम्या किमतीत दिली, तरी अजून आपल्याला 1,100 मेगावॅट वीज लागते, मागेल त्याला कनेक्शन दिलं तरी 1,100 मेगावॅट लागते, 2,200 अधिक 1,100 3,300 मेगावॅट, 6,300 मधून 3,300 काढले तर 3,000 मेगावॅट वीज वाचते, आणि ती वीज तुम्ही केवळ 11.5 रुपयांनी जरी विदर्भ महाराष्ट्राला विकली, कारण महाराष्ट्रात विजेचा तुटवड आहे, कारण तिकडे कोयनेचा वीज प्रकल्प, परळीचा वीज प्रकल्प, नाशिकचा वीज प्रकल्प, भुसावळचा वीज प्रकल्प, यात काही महाराष्ट्राची गरज भागत नाही, आपले 4,100 मेगावॅट वीज नेऊनही भागत नाही, आणि एवढी आम्ही 3,000 मेगावॅट वीज विदर्भाची महाराष्ट्राला विकली तर आम्हाला एका वर्षात विजेतून 38,500 कोटी रुपये मिळतील. दुसऱ्याही वर्षी 38,500 कोटी, आमचा 75,000 कोटीचा अनुशेष भरून 2 वर्षात सगळी धरणं पूर्ण होतील आणि 2,000 कोटी वाचतील. तिसऱ्या वर्षी महाराष्ट्र हे देशातलं नंबर 1 सिल्कीचं आणि सक्षम राज्य होईल, कारण त्यावेळेला 38,500 अधिक 2,000 40,500 कोटीचं सिल्कीचं राज्य होईल. आमच्याकडे 54% जंगल आहे, पर्यावरणाच्या रक्षणासाठी समतोलासाठी 33% पाहिजे, 21% सरपळ जंगल आहे. आम्ही अमरावती जो म्हणून गडचिरोलीचा साग आहे तो जगात पांढरं सोनं आहे, त्यावर आम्ही कापून 21% नक्षीकाम करून परदेशात पाठवला तर देशाला डॉलर आणि विदर्भाला रॉयल्टी मिळेल. 21 खनिज अजून ज्याच्यावर उद्योग आले नाही त्यावर उद्योग येऊ शकतील. बेरोजगारांना गुंतवणूक आल्यानंतर इथे वीज इझी उपलब्ध असल्यानंतर बेरोजगारांना रोजगारांच्या संधी तयार होतील. एवढंच नव्हे तर इथे 9.5 जिल्ह्यात पुरेसा पाऊस पडतो, 12 वाहणाऱ्या नद्या आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये विदर्भात अन्नधान्य तेलबी आणि डाळीच्या बाबतीत विदर्भ स्वयंपूर्ण आहे, आणि या दृष्टीने अन्न वस्त्र निवारा या सगळ्या बाबतीत विदर्भ स्वयंपूर्ण आहे. आणि स्वातंत्र्याची ही लढाई एका बाजूला काँग्रेसनी फसवलं, दुसऱ्या बाजूला भाजपाने विश्वासघात केला, आणि ही लढाई स्वातंत्र्याची लढाई आहे, आणि स्वातंत्र्याची प्रेरणाच असं सांगते की दुखी मन मेरे सुनो मेरा कहना, जहा नहीं चैना वहा नहीं रहना. आणि म्हणून जसं मीरा म्हणत होती की मेरे तो गिरिधर गोपाल दुसरो न कोई,
जसं दमयंती म्हणत होती औषध न लगे मजला, तसं विदर्भवाद्यांसाठी विदर्भाचं स्वतंत्र राज्य हेच या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि यासाठी आम्ही ऐलान केलं आहे की जे प्रतिनिधी यांनी कबूल केलं आणि केलं नाही त्यांना आम्ही म्हटलं की महाराष्ट्रवाद्यांना विदर्भ सोडा, विदर्भ देता, विदर्भाचं राज्य देता कि जाता कि जनतेच्या मरेपर्यंत लाता खाता. आम्ही 10 खासदारांचे सत्ताधारी विरोधी ते नापास झाले म्हणून त्यांचे राजीनामे मागितले. आणि एवढंच एवढंच नव्हे तर आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींना ज्यांनी विदर्भाच्या बाबतीत हरामखोरी केली, बेईमानी केली, त्यांना म्हटलंय की मेरे अंगणे में तुम्हाला क्या काम आहे, तुमच्या भुजेत नाही बळ, आता विदर्भ सोडून पळ. आणि 19 डिसेंबरला आम्ही विधिमंडळावर हल्लाबोल आंदोलन केलं आणि पुढच्या आंदोलनाची घोषणा केली की मिशन 2023 अंतर्गत डिसेंबर 2023 पर्यंत आम्ही विदर्भाचं स्वतंत्र राज्य निर्माण करण्यास केंद्राला भाग पाडू आणि नव्या पिढीच्या हाती ही सूत्र देऊ. आणि आम्ही ऐलान केलं की सुरू हुई है जंग हमारी, लढेंगे, जीतेंगे, कटेंगे मगर हटेंगे नाही, लाठी खाऊ, गोळी खाऊ, विदर्भ राज्य मिळवून राहू, अशा तऱ्हेचा निर्धार आम्ही जाहीर केला. आणि आम्ही सगळ्या नव्या पिढींना असं म्हटलं की इन्साफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये होने वाला राज, ये राज है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के, अशा तऱ्हेच आम्ही त्यांनाही म्हटलं. आणि आता आता मशाल पेटली आहे, कारण जगणे मुश्किल, मरणे मुश्किल, वेळही अंतिम आली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, पेटवा मशाली, अशा तऱ्हेची आम्ही सगळ्या युवकांना आमच्या सगळ्या टीमनी नेत्यांनी प्रेरणा दिली. आणि आता हे युद्ध 31 डिसेंबर 2023 पर्यंत विदर्भाचं स्वतंत्र राज्य मिळवल्याशिवाय राहणार नाही.